माणिक एंटरटेनमेंट निर्मित आणि अतुल अरुणदाते प्रस्तुत ललना मना। हे नमस्कार असी कहो। माणिक एंटरटेनमेंट निर्मित आणि अतुल अरुण दाते प्रस्तुत ललना मना या कार्यक्रमाच्या आजच्याही भागात मी ऋचा थत्ते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। रसिक हो, आतापर्यंत आपण अनेक कवयित्री गीतकारांचा विचार केला। त्या सगळ्याच काही व्यावसायिक गीतकार नव्हेत, म्हणजे त्यामध्ये संत कवयित्री असतील, इंदिराबाई संत असतील किंवा बहिणाबाई असतील। त्यांची लयबद्ध काव्य हीच स्वरबद्ध केल्याचं आपल्याला दिसून येतं। थोडक्यात त्यांची कविताच अधिक सुरेल झाली असं आपण म्हणू शकतो। पण व्यावसायिक गीतकार म्हणलं की या स्त्री गीतकारांमध्ये पहिलं नाव आठवतं ते अर्थातच शांताबाईंचं। आणि व्यावसायिक गीतकाराला प्रसंगानुरूप लिहिणं किंवा शब्दांना चालीवरती लिहिणं हे ओघाने आलंच। आता त्या काळी खरं म्हणजे चालीवरती शब्द लिहिणं हे फारसं मानाचं मानलं जायचं नाही किंवा ती कारागिरी मानली जायची। पण शांताबाईंनी या कामाला आव्हान म्हणून स्वीकारलं आणि शब्दांच्या सान्निध्यात राहता येतं यातच आपला आनंद मानला। आणि शांताबाईंच्या कारकिर्दीचा आवाकाच खरोखर एवढा मोठा आहे, त्यांनी इतक्या प्रकारची गीतं लिहिली, त्यामुळे कालच्याही भागात आपण त्यांच्याविषयी बोललो आणि आजही त्यांच्या गीतांचा आपण आस्वाद घेणार आहोत। सगळ्या प्रकारची गीतं त्यांनी लिहिली, म्हणजे अगदी बालगीतांपासून भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत, चित्रपटगीत, कोळीगीत, लावणी, किती गाणी सांगावीत। आणि म्हणूनच आज आपण त्यांच्या या काही गाण्यांचा आस्वाद घेऊया। जा जा जा
शांताबाईंनंतर आठवणाऱ्या पहिल्या गीतकार म्हणजे वंदना मिटणकर. भावगीतांची राणी असाच त्यांचा लौकिक आहे. जवळजवळ 700 गीत आणि 1500 कविता अशी त्यांची शब्दसंपदाही प्रसिद्ध तर आहेच, पण त्याचबरोबर वंदना थिएटर्स या आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बालनाट्यांची सुद्धा निर्मिती केलेली होती. रसिक हो, गीतकार आणि कवी यातला जर फरक समजून घ्यायचा असेल तर असं सांगता येतं की कवी हा आपल्या स्वतःच्या भावना शब्दबद्ध करत असतो, पण त्या उलट गीतकार हा त्या भूमिकेच्या भावना त्यांना गीतामधून साकारत असतो. म्हणजे ती भूमिका शहरी असू दे किंवा ग्रामीण, स्त्रीची असू दे किंवा पुरुषाची, किंवा एखादं बालगीत असू दे किंवा प्रेमगीत, त्या त्या भावना तो गीतामधून मांडत असतो. थोडक्यात परकाया प्रवेशच तो करत असतो असंही म्हणता येतं. आणि एवढंच नाही तर स्वतःची वैयक्तिक सुख दुःख ही बाजूला सुद्धा ठेवावी लागतात असे प्रसंग अनेकदा येतात. म्हणजे एखाद्या आनंदाच्या प्रसंगामध्ये त्याला एखादं दुःखी गीत लिहावं लागतं, तर कधी स्वतःच्या जीवाची घालमेल होत असताना एखादा आनंदी प्रसंग गीतामधून साकारावा लागतो. वंदनाताईंच्या बाबतीत एकदा असं झालं होतं. त्याचं झालं असं, त्यांचे पती हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. अर्थातच त्या फार चिंताक्रांत होत्या आणि अशाच अवस्थेत त्यांना अनिल अरुण यांच्यासाठी एक गीत लिहून द्यायचं होतं. त्यांना ते अशक्यच वाटत होतं, पण योगायोग असा झाला की त्यांची मनस्थिती आणि गीताला अपेक्षित असलेले भाव हे कुठेतरी एकरूप झाले. त्यांच्या मनामध्ये विचार असा होता की गीतकार हा जेव्हा गीत लिहित असतो तेव्हाची त्याची मनस्थिती ही रसिकांना कधी कळत असेल का? आणि मग कागदावर अगदी सहजपणे शब्द उमटले होते. रसिका मी कैसे गाऊ गीत, रसिका मी कैसे गाऊ गीत, ऐकूया. रसिका मी कैसे गाऊ गीत, रसिका ओ रसिका मी कैसे गाऊ गीत, रसिका दाटून आले घन आसवांचे, दाटून आले घन आसवांचे
दाटून आली घन आसवांचे दाटून आली घन आसवांचे मिटले रसिक हो, अलीकडच्या काळात स्वतःला गीतलेखनामध्ये पूर्णपणे झोकून दिलंय अशी गीतकार म्हणलं तर नाव आठवतं ते अश्विनी शेंडेचं. चित्रपटांसाठी ती गीतं लिहिते, मालिकांसाठी लिहिलेली आहेत आणि त्याचबरोबर संवाद लेखन हे सुद्धा ती करत असते. खास वैशिष्ट्य सांगायचं तर अश्विनीचं गीत आणि निलेश मोहरीरचं संगीत, अशी त्यांची जुळलेली जी केमिस्ट्री आहे ती अतिशय लोकप्रिय झालेली आहे. मंडळी, अलीकडच्या काळात मालिकांची शीर्षकं गीतं हे एक वेगळं स्वतंत्र दालनच आहे मराठी संगीतातलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण ती मालिका तुम्ही पाहत असाल किंवा नसाल, ते गाणं जर तुम्हाला आवडलं तर ते अलगद तुमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बसतं, तुम्हाला कळतही नाही. आणि म्हणूनच अश्विनीच्या लेखणीतून साकारलेल्या अशाच काही गीतांचा आता आपण आस्वाद घेऊया. रसिक हो, कार्यक्रमाच्या ओघामध्ये चित्रपट, भावगीतं याबद्दल बोलता बोलता आपण मालिकांविषयी सुद्धा बोलायला लागलो आणि आपल्या असं एक लक्षात येतं की पूर्वीच्या काळाच्या मानाने आत्ताच्या काळात कलाकारसुद्धा किती उदंड झालेत. म्हणजे त्या कलाकारांची स्वतःची महत्त्वाकांक्षा असेल, त्यांना घरून मिळणारं प्रोत्साहन ते नक्कीच वाढलेलं आहे आणि माध्यमांची संख्या तर वाढलेलीच आहे, त्यामुळे संधीसुद्धा तेवढ्याच निर्माण झालेल्या आहेत. पण या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये काही कलाकार मात्र स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्यात कमालीचे यशस्वी झालेले आहेत आणि त्यामध्ये एक नाव आठवतं, ते स्पृहा जोशीचं. आजची आघाडीची अभिनेत्री, नाटक, सिनेमा, मालिका, वेबसिरीज सगळ्या माध्यमातून तिचा वावर असतो आणि तो अतिशय सुखावणारा असतो. अभिनयाबरोबरच तिने मॉडेलिंग केलं आहे, स्तंभलेखन केलेलं आहे, सूरनवा ध्यासनवाची ती अत्यंत लाडकी अशी सूत्रसंचालिका आहे. त्याचबरोबर चांदणसुरा आणि लोपामुद्रा हे तिचे काव्यसंग्रहसुद्धा लोकप्रिय ठरलेले आहेत आणि या सगळ्याच्या जोडीला तिनं गीतलेखनसुद्धा केलेलं आहे. ही गीतंसुद्धा रसिकांच्या नक्कीच पसंतीला उतरलेली आहेत. थोडक्यात असं म्हणता येईल की प्रत्येक कलाकार हा सगळ्या बाजूनी स्वतःचा शोध घेत असतो आणि जणू म्हणत असतो की किती सांगायचं आहे मला, किती सांगायचं आहे, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय मला, हवे असे अलवारसे
मंडळी, अलीकडच्या काळामध्ये काही चोखंदळ रसिकांची अशी तक्रार असते की जुनं तेच सोनं होतं, कारण आजकाल काही चांगली गाणी तयारच होत नाहीत आणि तशी ती निर्माण झाली तरी आमच्यापर्यंत काही पोचत नाहीत। काही गाणी मात्र त्याला अपवाद आहेतच, आणि असंच एक सुंदर गाणं आता आपण ऐकणार आहोत, जे मंदार आपटे या गुणी संगीतकाराच्या संगीतानं सजलं, सगळीकडे वाजलं आणि गाजलं सुद्धा, आणि एवढंच नाही तर फिल्मफेअरसह त्याला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले। या गाण्याचं संगीत जसं लोकांना आवडलं तसा मंदारचा स्वर आणि आर्या आंबेकरचाही स्वर मनाला अगदी स्पर्शून गेला। या सगळ्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा होता तो अर्थपूर्ण शब्दांचा। आणि हे गीत कोणी लिहिलं तर आजची उदयोन्मुख गीतकार देवयानी कर्वे कोठारी। तिच्याकडून अशीच उत्तमोत्तम गीतं साकारली जावीत या तिला शुभेच्छा आहेत। आणि त्याचबरोबर आता आपण ते गीत ऐकूया जे मनामध्ये अगदी मोरपिसासारखं जपून ठेवावं असं हे गीत ती सध्या काय करते या चित्रपटातलं। कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे। कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे। कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे। कितीदा झुरावे तुझ्याच साठी कितीदा म्हणावे तुझे गीत उठी। कितीदा झुरावे तुझ्याच साठी कितीदा म्हणावे तुझे गीत उठी। कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे। कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे।
रसिक हो, प्रत्येक गाणं ऐकताना आपल्याला एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे प्रत्येक गाणं हे एक टीमवर्क असतं आणि त्यामध्ये संगीतकाराचं योगदान हे फार महत्त्वाचं असतं. कारण गीतकार आणि गायक यांना जोडणारा तो दुवा असतोच, त्याचबरोबर कवितेच्या पानावरून ती रसिकाच्या मनापर्यंत पोचवण्याचं काम हे संगीतकारच करत असतो. आणि असे अनेक संगीतकार आपल्या मराठी मातीला लाभले हे आपलं परमभाग्यच म्हणायला हवं, नाही का? असंच एक महत्त्वाचं नाव संगीतकारांपैकी, किंवा टोपण नाव म्हणूया, ते म्हणजे आनंद घन. आता हे आनंद घन कोण असा प्रश्न त्यावेळेला अनेकांना पडला होता. पण आनंद घन म्हणजे साक्षात लता मंगेशकर हे जेव्हा कळलं तेव्हा रसिक मनावर अक्षरशः आनंदाचा घनच बरसला. अर्थात 1950 साली त्यांनी जेव्हा रामराम पाहुणं या चित्रपटाच्या गीतांना संगीत दिलं, ते लता मंगेशकर याच नावानं दिलं होतं, पण जवळजवळ 13 वर्षांनी त्यांनी पुन्हा संगीतकार म्हणून काम केलं. त्यावेळेला चारही चित्रपटांना त्यांनी आनंद घन या नावाने संगीत दिलं. ते चार चित्रपट होते, मोहित्यांची मंजुळा, मराठा दी तुका मेळवावा, साधी माणसं आणि तांबडी माती. आणि या सर्वच चित्रपटांमधून जी गाणी आपल्यापर्यंत पोचली त्या सर्वच गीतांमध्ये मराठी मातीचा अस्सल गंध दरवळत राहतो हे नक्की. नको देवराया अंतरा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंतरा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया हरिणीचे पाडस व्याघ्र धरी येले, मजलागी जाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस व्याघ्र धरी येले, मजलागी जाहले तैसे देवा. नको देवराया अंतरा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया तुझ विण ठावन दिसे त्रिभुवानी, भावे हो जननी विठाबाई. जवीन ठावन दिसे त्रिभुवानी, धावे हो जननी विठाबाई. नको देवराया अंतरा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया मोकलूनी यास जाहले उदास, मोकलूनी यास जाहले उदास. घेई कान्हो पात्रेस हृदयात, घेई कान्हो पात्रेस हृदयात. नको देवराया अंतरा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. रसिक हो, संत कान्होपात्रा यांचा हा अभंग ऐकताना असं जाणवत होतं की सामान्यांपर्यंत संतांचे शब्द पोचतात त्यामध्ये संगीतकारांचं हे मोलाचं योगदान नक्कीच आहे. आणि असंही जाणवतं की बहुतेक संगीतकारांनी अभंग आणि लावणी असे दोन्ही गीतप्रकार हे संगीतबद्ध केलेले आहेत. आता खरं म्हणजे लावणी आणि अभंग या दोन्हीचा उल्लेख एकत्र केला तर असं वाटतं की शृंगार आणि वैराग्य, भक्ती आणि भुक्ती, हातातले टाळ आणि पायातले चाळ, किंवा मंदिरातलं कीर्तन आणि फडावरचं नर्तन
हे किती परस्पर विरुद्ध आहे किंवा दोन ध्रुवांवरचे हे शब्द आहेत. पण असं जरी वाटत असलं तरी मराठी संस्कृतीमध्ये त्या परिघामध्ये या दोन्हीला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. आणि एवढंच नाही तर या दोन्हीमध्ये समान धागेसुद्धा आढळतात. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन अतुल अरुंडाते यांनी एक संकल्पना साकारली, अभंगरंग लावण्यसंग. माणिक एंटरटेनमेंटची ही संकल्पनासुद्धा अत्यंत लोकप्रिय झाली. आत्ताच आपण आनंद घन यांचा अभंगरंग अनुभवला, आता लावण्यसंग. लावणी या शब्दातच लावण्य आहे आणि ती महाराष्ट्राची जान आणि शान तर आहेच. पण आत्ता जी आपण लावणी ऐकणार आहोत त्याचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की जगाच्या पाठीवरची ही एकमेव लावणी असावी की ती तीन स्त्री कलाकारांनी मिळून साकारलेली आहे. म्हणजे यामध्ये संगीतकार अर्थात आनंद घन म्हणजेच लता मंगेशकर, गीतकार शांताबाई आणि गायली आहे आशाताईंनी. तर ऐकूया. खरंच काय जादू आहे ना या लावणीची. रसिक हो, मंगेशकर हा पंचाक्षरी मंत्र उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर मंगेशकर भावंडांचा एक फोटोच उभा राहतो आणि आपल्याला असं वाटतं की खरंच हे महाराष्ट्राचे पंचप्राणच आहेत. आणि त्यातही प्रत्येकानं आपलं वेगळेपण हे सिद्ध केलेलं आहे. त्यामध्ये लता मंगेशकर यांच्या पाठची बहीण म्हणजे अर्थात मीना खडीकर. गंमत म्हणजे त्यांनी आपल्या पार्श्वगायनाची सुरुवात केली ती लता दीदींच्या संगीत दिग्दर्शनाखाली 1950 साली आलेला चित्रपट रामराम पाहुणा. तिथून त्यांची गायनाची सुरुवात झाली आणि संगीत दिग्दर्शनाची जी सुरुवात झाली ती 1961 साली आलेला चित्रपट होता माणसाला पंख असतात. ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवलेले साहित्यश्रेष्ठ म्हणजे वि स खांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता. त्याच चित्रपटातलं हे गीत आता आपण ऐकूया. सखया सुंदर तव
रसिक हो, एका वळणावरती मीनाताईंना बालगीत संगीतबद्ध करावीत अशी कल्पना सुचली आणि मग मंगेश पाडगावकर, वंदना मिटणकर यांची बालगीतं त्यांनी संगीतबद्ध केली आणि आपल्याच मुलांच्या म्हणजे योगेश आणि रचना खडीकर यांच्या आवाजात ती रेकॉर्ड केली आणि त्यामुळे लहान मुलांसाठी एक स्वतंत्र दालनच खुलं झालं. खरंच लहान मुलांसाठी काही काम करणं हे महानच म्हणलं पाहिजे, कारण त्यासाठी स्वतःला लहान व्हावं लागतं आणि त्यामुळेच ही सगळी गाणी घराघरात नाही तर लहान मुलांच्या मनामनात जाऊन पोचली आणि ती ऐकतच अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. आजसुद्धा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, टॅबमध्ये आपल्या लहानग्यांसाठी या गाण्यांचं एक फोल्डर नक्कीच असतं, नाही का? ये पावसा रुसलास का, माझ्याशी गट्टी फू केलीस का, केलीस का. ये रे पावसा रुसलास का, माझ्याशी गट्टी फू केलीस का, केलीस का. झर 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 तू येणार कधी, अंगणात पाण्याची होईल नदी. झर 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 तू येणार कधी, अंगणात पाण्याची होईल नदी. ढगांच्या मागे असा लपलास का, माझ्या शिकटी फू केलीस का, केलीस का. ये रे पावसा रुसलास का, माझ्या शिगट्टी फू केलीस का, केलीस का. सांग सांग भुलनार पाऊस पडेल का, सांग सांग भुलनार पाऊस पडेल का, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का. सांग सांग भुलनार पाऊस पडेल का, भुलना दुपारी आई झोपेल काय, लाडू हौस घेताना आवाज होईल काय. भुलना दुपारी आई झोपेल काय, लाडू हौस घेताना आवाज होईल काय. भुलना 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 भुलना, सांग सांग भुलना पाऊस पडेल काय. भोलानाथ भोलानाथ कर सांगितला रविवार येते तारी किंडा. भोलानाथ भोलानाथ कर सांगितला आठवड्यात न रविवार येते तारी किंडा. भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. रसिक हो, काही भाग्यवंतांना कलेचा समृद्ध असा वारसा लाभलेला असतो आणि बालपणापासूनच त्यांच्यावर उत्तम संस्कारही होतात. अर्थात कलेचा परिपूर्णतेचा ध्यास हा प्रत्येकाला स्वतःलाच धरावा लागतो आणि अशाच प्रतिभावंत कलाकार म्हणजे वीणा चिटकू, मास्टर कृष्णराव यांच्या त्या कन्या. त्या स्वतः कवयित्री, लेखिका, गीतकार, गायिका तर होत्याच, सतारही उत्तम वाजवायच्या आणि देशात आणि परदेशातही त्यांनी कार्यक्रम केलेले होते. पण या सगळ्याबरोबरच भावगीत या गीतप्रकारातील पहिल्या स्त्री संगीतकार म्हणून HMV त्यांना गौरवलेलं होतं. तर त्यांच्याच या संपूर्ण कारकिर्दीतलं एक अप्रतिम गीत जे त्यांनीच शब्दबद्ध आणि स्वरबद्ध केलेलं आहे ते आता आपण ऐकूया. अंबरातल्या निहाघनांची शपथ तुला, मयूरा रे भुलवित रे पिसारा, मयूरा रे भुलवित रे पिसारा, मयूरा रे मयूरा रे भुलवित रे पिसारा.
जलधारे चा वर्षावाने, जलधारे चा वर्षावाने, हिरव्या कोमल अनुरागाने, हिरव्या कोमल अनुरागाने, वसुंधरे चा श्वासाने हा गंधित होई वारा, मयूरारे फुलवित रे पिसारा, पानांचे मधु गीत गाऊनी, पानांचे मधु गीत गाऊनी, थेमांचे पदी नुपुर बांधुनी, थेमांचे पदी नुपुर बांधुनी, रिमझिमणाऱ्या तालावरती, रिमझिमणाऱ्या तालावरती, नर्तन करी लयकारा, नर्तन करी लयकारा, मयूरारे फुलवित रे पिसारा, मयूरारे मयूरारे फुलवित रे पिसारा। रसिक हो, मराठी गायिकांच्या वाटचालीत एक महत्त्वाचं नाव म्हणजे पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर। पद्मजाताईंना गायनाबरोबरच साहित्याचीही खूप आवड आणि या काव्याच्या ओढीतूनच त्या संगीतकार म्हणून काम करायला लागल्या। पण ही नेमकी सुरुवात कधी झाली? तर दुर्गाबाई भागवत यांनी त्यांना एके दिवशी बोलावलं आणि सांगितलं की उद्या माझी दूरदर्शनवर मुलाखत आहे आणि माझी जी एकमेव कविता आहे देहोपनिषद ती तुला संगीतबद्ध करून गायची आहे। आणि इथून पद्मजाताईंच्या संगीतकार म्हणून प्रवासाला सुरुवात झाली। तेच गीत आता आपण ऐकणार आहोत। आयुष्याची झाली रात मनी पेटी अंतर्ज्योत, आयुष्याची झाली रात मनी पेटी अंतर्ज्योत, भय गेले मरणाचे कोंब फुटले सुखाचे, आयुष्याची झाली रात मनी पेटे अंतर्ज्योत, मरणा तुझा सागदास आत्मा माझा आहे सज, पाय खडी देहाची घालून मी पाही वाट, सुख वेडी मी जाहरे देहोपनिषद सिद्ध झाले, आयुष्याची झाली रात मनी। रसिक हो, स्त्री कलाकारांची ही वाटचाल बघताना एक गोष्ट आपल्याला जाणवली का, की यातली अनेक व्यक्तिमत्व ही बहुरंगी आहेत आणि आजच्या काळात असेच कलाकार लक्षवेधी ठरतात। त्यातलंच एक नाव म्हणजे मधुराणी गोखले प्रभुलकर। अभिनेत्री म्हणून तर ती आपल्याला माहीत आहेच, आई कुठे काय करते ही तिची मालिका सध्या खूपच गाजते, पण त्याचबरोबर रंगपंढरी असेल किंवा कवितेचं पान, त्यामुळे संवादक म्हणूनही आपण तिला ओळखतो। लहानपणापासून ती गाणंही शिकत होती, त्यामुळे सेलिब्रिटी स्पेशल मराठी सारेगमपमधला तिचा वावर हा अतिशय सुखद होता। आणि लहान असतानाच तिने कवितांना चाली द्यायलाही सुरुवात केली होती आणि हा तिचा पैलूसुद्धा अत्यंत वाखाणण्याजोगा आहे हे तिचे पती आणि सिनेदिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांच्या लक्षात आलं आणि एका चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुराच त्यांनी तिच्यावरती सोपवली। आणि त्याच चित्रपटातलं
म्हणजे सुंदर माझं घर या चित्रपटातलं हे गोड गाणं आता आपण ऐकूया. सूर्यारे शब्द ल्यारे, सूर्यारे शब्द ल्याले, सूर्यारे शब्द ल्यारे, सूर्यारे शब्द ल्याले, माझ्या जावी मनात मैत्र लाघवी झाले. सूर्यारे शब्द ल्याले, आतुरले वेडावले, आतुरले वेडावले, आतुरले वेडावले, माझ्या उंजळीत कोणी फुल बाकुळी शिंपले. वाऱ्याहारे रानडोले, अनामिकाचा हुलये आनंदात मननाने. सूर्यारे शब्द ल्यारे, सूर्यारे शब्द ल्यारे, सूर्यारे शब्द ल्यारे. गान सरस्वती किशोरीताई आमोणकर यांचा स्वर म्हणजे शास्त्रीय संगीतातील अनेक पिढ्यांसाठी जणू काही दीपस्तंभच. हे जरी खरं असलं तरी सुद्धा त्यांच्या स्वररचना सुद्धा तेवढ्याच अजरामर आहेत हे नक्कीच. रसिक हो, जयपूर घराण्याचे अग्रणी गानसम्राट म्हणजे अल्लादी आखा साहेब, त्यांच्या शिष्या म्हणजे मुगुबाई कुर्डीकर या किशोरीताईंच्या मातोश्री. अर्थातच गाण्याचा असा समृद्ध वारसा त्यांना लाभला, उत्तम संस्कार झाले. आणि जयपूर घराणं म्हणलं की ख्याल गायकी आलीच, पण या गाण्याबरोबरच किशोरीताईंना शब्दांचंही वेड होतं. त्यातही संतरचनांकडे त्यांचा जास्त ओढा होता आणि म्हणूनच मराठी अभंगातला भक्तिरस हा त्यांच्या संगीतरचनांमधून आणि स्वरातून प्रकट झाला तो असा. किशोरीताईंच्या याच अभंगानं आजच्या भागाची सांगता करणार आहोत. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात ललना मना. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोला विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोसे मन, येणे सोसे मन, येणे सोसे मन, झाले हाव भरे. येणे सोसे मन, येणे सोसे हाव भरी परतम
पहावा विठ्ठल।